पोरांच्या प्रौढांच्या मनोभावनिक समस्या व उपाय यावरील संवाद प्रौढांशी तसेच पालकांसाठी विनामूल्य पालकत्व कार्यशाळेचे आयोजन व्यक्तित्व विकास प्रबोधिनी यांच्या वतीनं 19 जानेवारी रोजी सकाळी 8:30 वाजता रोटरी क्लब गणेशनगर येथे ठेवण्यात आले आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यक्तित्व विकास प्रबोधिनी यांच्या वतीनं पत्रकार परिषदेतून करण्यात आले आहे. झपाट्यानं चालू झालेलं शहरीकरण, सर्व क्षेत्रामधील निर्माण झालेल्या जीवघेणा स्पर्धा, व्यावसायिक कौटुंबिक ताणतणाव, अवास्तव्य अपेक्षा, स्वतःला सिद्ध करण्याचं आव्हान, जबाबदाऱ्यातून मनोभावनिक, सामाजिक, कौटुंबिक व शैक्षणिक इत्यादी समस्या निर्माण झालेल्या आहेत. उपरोक्त समस्या सोडवण्यासाठी व व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व क्षेत्रात मानसशास्त्रीय समुपदेशन याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. सांगलीमध्ये या शास्त्रीय स्वरूपाचा मानसशास्त्रीय समुपदेशन सेवेची गरज लक्षात घेऊन अनुभवी माणूस तज्ज्ञांनी व सामाजिक जाणीव असलेले एकत्र येऊन स्थापन केलेली व्यक्तित्व विकास प्रबोधिनी सांगली यांच्या वतीनं संवाद प्रौढांशी या कार्यक्रमाचे वेळ 8:30 ते 10:30 यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक डॉक्टर भरत देसाई, ज्येष्ठ समुपदेशक निवृत्त मानसतज्ञ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. तसेच विद्यार्थी दशेतील विविध वर्तन एक भावनिक शिक्षक पालकत्व कार्यशाळा 10:30 ते 1 वाजता ठेवण्यात आली आहे. यावेळी सौ स्वप्नाली सेठिया अनुभवी मानसतज्ञ ज्ञान प्रबोधिनी पुणे या मार्गदर्शन करणार आहेत. तरी 19 जानेवारी 2020 रोजी रोटरी क्लब हॉल गणेशनगर या ठिकाणी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यक्तित्व विकास प्रबोधिनी यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे. व्यक्तित्व विकास प्रबोधिनी ही सांगलीतील अल्पावधीतच भरघोस प्रतिसाद प्राप्त झालेली एक नोंदणीकृत संस्था आहे. संस्थेमार्फत काम करत असताना असे लक्षात आले की प्रौढांच्या मनोभावनिक समस्यांचे प्रमाण हे वाढत चाललेले आहे, गंभीर होत चाललेले आहे. यामुळे यावर उपाययोजना म्हणून संस्थेमार्फत 19 जानेवारी 2020 रोजी रोटरी क्लब हॉल येथे 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये प्रौढांच्या मनोभावनिक समस्या आणि उपाय समुपदेशनाचा या विषयावर कार्यशाळा आयोजित केलेली आहे. मानसतज्ञ, विशेष विषय तज्ञ पुणे ज्ञान प्रबोधिनी या विषयावरची कार्यशाळा याच दिवशी येथे 10:30 ते 1 या वेळेत घेणार आहेत. या कार्यशाळेचा लाभ पहिली